उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 15 एप्रिल 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची हा उपक्रम राबवण्यात येतोय। याच पार्श्वभूमीवर कळवण तहसील विभाग यांच्या प्रमुख पुढाकाराने अभोणा महसूल मंडळात शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाचं आयोजन 4 मे 2023 रोजी करण्यात आलं। परंतु या सदर शासन पुरस्कृत अभिनव उपक्रमाचे तालुका स्तरावर ढिसाळपणे नियोजन करण्यात आले। या उपक्रमात लाभार्थी आणि ग्रामस्थ कमी आणि शासकीय यंत्रणेची जत्रा अधिक बघावयास मिळाली आहे। या उपक्रमाची कोणतीही प्रचार प्रसिद्धी तालुका स्तरावर किंवा गाव पातळीवर करण्यात आलेली नसून अचानक भयानक पद्धतीने जत्रा भरवण्याचा घाट आणि वेळ काढूपणाचा उपक्रम कळवण तालुक्यात राबवला जात असल्याचं दिसून येत आहे। दिनांक 15 एप्रिल ते 15 मे पर्यंत विविध विभागाच्या पात्र लाभार्थ्यांची निवड करून दिनांक 15 जून पर्यंत किमान 27 लाख लाभार्थींना राज्यभरात लाभ देण्याचा मानस शासन स्तरावर नियोजित आहे। मात्र ग्रामपंचायतीने आधीच लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना उभे करून आणि वाटप केलेले साहित्य पुन्हा वाटप करून शासकीय जत्रा आटोपण्याचा प्रयत्न यंत्रणेकडून होताना दिसतोय। तसेच तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळाअंतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून गरजू लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभासाठीचे अर्ज अशा मेळाव्यात प्राप्त होणे आवश्यक होते। मात्र मेळाव्याची आणि उपक्रमाची माहितीच सामान्य स्तरावर पोहोचलेली नाही आणि कोणत्याही योजनाचे अर्ज या मेळाव्यात दिसून आले नसल्याची खंत अभोणा येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप जंगम यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। जत्रा शासकीय योजनांची पण फसव्या अंमलबजावणीची अशा प्रकारचं स्वरूप या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दिसून आलं। आज आपल्या अभोणामध्ये शासन दरबारी शासनाच्या जत्रा अशा प्रकारचा कार्यक्रम घडला इथे। पण मग इथे मला प्रॉब्लेम असा जाणवला, मी अनुदानाने इथे येऊन लागलो काय, एवढा मोठा कार्यक्रम आहे लोकांच्या फायद्यासाठी, लोकांच्या योजनेसाठी, लोकांना जे खरे लाभार्थी त्यांना तर इथं आलेले नाही आहे, जे गरजवंत आहे ते आलेले नाही आहे। हा जो कार्यक्रम होतो तर मोठ्या स्तरावर सगळ्या लोकांना गावाला माहिती दिली पाहिजे ग्रामपंचायतनी तहसील विभागाने आणि मग हे कार्यक्रम घडवले पाहिजे। अशा अनुदानाने घेण्याचं कारण काय? ग्रामपंचायतीने तुम्हाला काही काहीच नाही, मला माझ्या मित्राचा एवढाच फोन आला की भाऊ आपल्या तिथे जनता विद्यालयामध्ये एक छोटा कार्यक्रम म्हणे माझ्या जोडीला येत होता म्हणून मी ते आलो। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी चेतन हिरे, कळवणी।